नमस्कार माझे अधिकारी मित्र मैत्रिणींनो, मी अधिकारी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओ बनवण्यामागचं एकच कारण होतं, ते म्हणजे मला काही विद्यार्थ्यांची कमेंट्स आल्या, ज्या कमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की सर आम्हाला थोडंसं नैराश्य जाणवत आहे किंवा आम्ही आमच्या ध्येय गाठू शकलो नाही म्हणून आम्हाला अपयशी झाल्यासारखं वाटत आहे. त्या विद्यार्थ्यांसाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक विचार करा. त्यांचं असं म्हणणं होतं की आज आम्हाला एखादं ध्येय भेटलं नाही म्हणून आम्ही अयशस्वी झालो किंवा अपयशी झालो, किंवा आज मला PSI व्हायचं होतं, मला DYSP व्हायचं होतं, किंवा मला DC व्हायचं होतं, परंतु आता मला ते पद भेटलं नाही म्हणून मी अपयशी झालो का? तर नाही मित्रांनो. यशस्वी आणि अयशस्वी हे काय आहे, तर फक्त तुमचा विचाराची एक स्टॅबिलिटी आहे, म्हणजे मनाची एक स्थिरता आहे. तुम्ही स्वतःला ठरवून घेता की तुम्ही अपयशी आहात किंवा तुम्ही यशस्वी आहात. आता विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एखादा व्यक्ती जर PSI पदावर असेल तर तो नक्की यशस्वी आहे का? किंवा एखादा व्यक्ती जर DYSP असेल, DC असेल, तर तो यशस्वी आहे का? तर मित्रांनो, याचं उत्तर नाही असंच आहे त्यांच्या दृष्टीने जर आपण बघितलं. का बरं? कारण त्यांना PSI-वाल्याला DYSP व्हायचं असतं, DYSP पदावर जो आहे त्याला पुढे IPS व्हायचं असतं किंवा प्रमोशन घ्यायचं असतात, तसंच DC-मध्ये जो आहे त्याला पुढे कलेक्टर व्हायचं असतं. विद्यार्थी मित्रांनो, आता त्यांच्या जर दृष्टिकोनातून बघितलं तर तेही अपयशीच आहे. कारण काय, तर त्यांना हवं तसं मिळत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर बघितलं ना तर ही फक्त एक स्टॅबिलिटी ऑफ माइंड आहे, म्हणजेच काय तर मनाची स्थिरता. तुम्ही स्वतः तुम्हाला ठरवून घेता की मी अपयशी आहे किंवा मी यशस्वी आहे. यामुळे काय होतं, तर स्वतःमध्येच एक नैराश्यजन्य परिस्थिती निर्माण होते. माइंडसेट आपला तसा होऊन जातो की आपण नैराश्याकडे वळतो. आता विद्यार्थी मित्रांनो, यातून स्वतःला जर बाहेर काढायचं असेल तर ते तुम्ही स्वतःच करू शकता. का? तर तुम्ही स्वतःला सांगत राहा की मला आज नाही उद्या मला हे गोष्ट भेटणारच आहे आणि मी ते साध्य केल्याशिवाय स्वस्थ बसणारही नाही. तुम्हाला ते घ्यायचंच आहे इन एनी कंडिशन. तुम्हाला अधिकारी बनायचंच आहे. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट स्वतःला सांगत राहा. आज जरी तुम्हाला जास्त वेळ लागेल, कदाचित एखादा व्यक्ती 4 वर्षात होईल, एखादा व्यक्तीला एखादं वर्ष वाढेल, 5 वर्ष होईल, 6 वर्ष होईल, परंतु मित्रांनो, तुम्ही त्या पदावर जाणार आहात आणि तुम्ही अधिकारी होणार आहात. हे स्वतःच्या मनाला तसं सांगत राहा. त्याचप्रमाणे तुम्हाला जर वाटत असेल ना मित्रांनो, तर एकच गोष्ट करा की स्वतःचे कर्म, म्हणजेच काय तर स्वतःचे 100% एफर्ट द्या. फळाची अपेक्षा कोणतीही करू नका, जेणेकरून तुम्हाला काय होईल की अपयशी आणि यशस्वी यामधला तुमचा फरकच नसतं संपून जाईल. कारण काय, तर तुम्ही फक्त 100% जे आपलं कॉन्सन्ट्रेशन आहे ते कशावर करत आहात, तर आपण तुम्ही काय एफर्ट करत आहात, तुम्ही किती प्रयत्न करत आहात, यावर तुम्ही 100% तुमचे लक्ष केंद्रित करत आहात. म्हणजेच काय, तर तुम्ही यशस्वी झालात की अयशस्वी झाला, तुम्हाला पूर्वपरीक्षा पास झाली, मुख्य परीक्षा पास झाली, इंटरव्ह्यू पास झालेत का अपयशी झालात, या गोष्टींपासून तुमचे विचार माइंडसेट दूर होईल. आणि तुम्ही सगळ्यात जास्त कशावर फोकस कराल, तर तुमचे 100% एफर्ट देण्यावर. ओके विद्यार्थी मित्रांनो, म्हणून तुम्हाला सांगतो की ही या गोष्टी तुम्ही फसू नका, या गोष्टी मनापासून दूर ठेवा. कारण काय होतं, बऱ्याच विद्यार्थ्यांना हे टेन्शन येतं, मग टेन्शन झाल्यानंतर अभ्यासात होत नाही, अभ्यासात मन लागत नाही, अशा गोष्टी निर्माण होतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो, याला जबाबदार कोण आहे, तर प्रत्येक व्यक्तीच याला जबाबदार आहे. का? कारण ते आपल्या मनाला आपल्या कंट्रोलच्या बाहेर जाऊ देतं. म्हणजेच काय, तर त्या मनाला भाग पाडतं की ते या गोष्टींकडे विचार करू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळे अधिकारी होणार आहात. म्हणजेच काय, तर तुम्हाला वेगवेगळे अधिकार मिळणार आहे. कोणी PSI पदावर काम करेल, कोणी DYSP पदावर काम करेल, कोणी DC पदावर काम करेल, तर कोणी इतर पदावर काम करेल. म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला त्या पदाचा अधिकार मिळणार आहे. पर मित्रांनो, मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. जर तुमचं मनावरच तुमचा अधिकार नसेल, तर म्हणून विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमच्या मनावर तुमचा ताबा निवळ करायचा आहे. जर तुमचं मन तुमच्या ताब्यात असेल, तरच त्या सगळ्या गोष्टी होतील आणि तुम्हाला स्वतःला जज करता येईल किंवा स्वतःच्या चुका सुधारता येईल. पण जर मित्रांनो, तुमचं मनच तुम्हाला इकडं तिकडे फिरवत असेल, वैचारिक तुमचा गोंधळ होत असेल, तर काय त्या फायदा त्या अधिकारपदाचा. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात प्रथम काय करा तुम्ही, तर मनाला स्टेबल करण्याचं काम करा. स्टेबिलिटी ऑफ माइंड आपण ज्याला म्हणतो, म्हणजे स्टेबल करा मनाला. जास्त या गोष्टींमध्ये जास्त न अडकता प्रॅक्टिकल गोष्टींवर भर द्या. म्हणजेच आता बघा, जर एखाद्या व्यक्तीने एखादं बी लावलं, त्याला पाणी दिलं आणि लगेच त्याने जर फळाची अपेक्षा केली की मला आज गोड फळ मिळत नाही,
मला इथे आंब्याचं फळ मिळत नाही, तर मित्रांनो त्याचा काही फायदा होणार का? नाही, कारण काय तर त्याने फक्त पहिली स्टेप केली आहे, फक्त बी लावलं आहे, त्याला पाणी दिलं आहे, मग तो झाडाची अपेक्षा करू शकत नाही मित्रांनो, त्याला वेळ लागेल. तसंच तुम्हाला आता तुमचं फळ तुम्हाला मिळायला थोडा वेळ लागणार आहे. का? कारण अजूनपर्यंत तुमची ते प्रोसेस कंप्लीट झालेली नाही, ती वाढ अजूनपर्यंत झालेली नाही पूर्णपणे. म्हणून मित्रांनो, झाड जसं हळूहळू वाढतं ना, तसंच आपलं सक्सेससुद्धा असतं. त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, तर जास्तीत जास्त आपला अभ्यास करा, जेणेकरून त्यात आणखी ग्रोथ होईल, तुम्हाला लवकरात लवकर तुमचं ध्येय मिळेल. ओके विद्यार्थी मित्रांनो, मला याच काही गोष्टी होत्या जे तुम्हाला सांगायच्या होत्या. मला माहिती होतं की त्या एक दोन कमेंटमध्ये जे प्रश्न आहेत त्या तुमच्या मनातही कुठेतरी असणार, म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्या सगळ्यांसमोर घेऊन आलो. विद्यार्थी मित्रांनो, असंच मला तुमचा एक मित्र म्हणून तुमच्याशी तुमच्या ज्या गोष्टी आहेत ते मला समजू द्या, मला कमेंटद्वारे करत राहा, माझ्याशी बोलत राहा, म्हणजे काय तर मी तुमच्या प्रश्नांचं उत्तर देऊ शकू आणि माझ्याकडून जेवढे काही प्रयत्न होईल मी तुमच्यापर्यंत ते पोहोचू शकू. ओके विद्यार्थी मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.